जिल्ह्याची सुबक कार्यकारिणी बरखास्त करून लवकरच नवी कार्यकारिणी जाहीर होईल अशी माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा प्रभारी शरद लाड यांनी दिली. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा प्रभारी शरद लाड यांनी मंगळवारी सोलापूरचा दौरा केला. पक्षाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना विविध विषयांचा ऊहापोह केला. जिल्हा युवक काँग्रेसचे कार्यकारिणी बरखास्त करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. नवीन बॉडी तयार करतोय युवक कार्यकारिणीची. पहिली बॉडी सगळी बरखास्त केली अध्यक्षांनी. नवीन कार्यकारिणी करत असताना आम्हाला पक्षांच्या नेतृत्वानं जे आदरणीय जयंत पाटील साहेब असतील, महिभूषक असतील, सगळे कार्याध्यक्ष असतील, त्यांनी आदेश दिला की तुम्हाला जर निवडी करायची असतील तर तुम्ही जिल्ह्याच्या ऑफिसमध्ये न बसता तुम्ही लोकांच्याच जावा, त्यांची मुलाखती घ्या. युवक नवीन तयार होणारे युवक त्यात येऊ देत, सामील होऊ देत, त्यांच्या अडचणी समजून घ्या आणि मग त्यातून निवड करा. सगळ्या युवकांना सामावून घ्यायसाठी आम्ही 2 दिवसांचा कार्यक्रम लावला. इथं 2 दिवसापूर्वी आम्ही भोषण त्या 4-5 तालुक्यांची मुलाखती घेतल्या. आज राष्ट्रवादी भवनमध्ये राहिलेल्या 4-5 तालुक्यांची मुलाखती आज घेतोय आणि मला सांगायला अभिमान वाटतो की अत्यंत उदंड प्रतिसादात या मुलाखती झाल्या आणि नवीन नवीन मुलं उत्साहाने येतात. लवकरच नवीन कार्यकारिणी जाहीर केली जाईल असं सांगत मुलाखतीस उत्तम आणि उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे असंही ते म्हणाले. या पत्रकार परिषदेस राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत बाबर, प्रदेश चिटणीस श्रीकांत शिंदे, अरुण आजबे, जिल्हाध्यक्ष गणेश पाटील आदींची उपस्थिती होती.